हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आज आपण इयत्ता 5वी मराठी बालभारती मधील कविता क्रमांक 3 वलवार वलवा ही कविता शिकणार आहोत. या कवितेची कवी आहे वसंत बापट. सर्वात अगोदर आपण या कवितेचे गायन करूया, त्यानंतर आपण या कवितेचे अर्थ बघूया आणि तुम्हाला प्रत्येक ओळीवर आपले बोट ठेवायचे आहे. चला तर सुरुवात करूया आपण या कवितेचे गायन. वलवार 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 नाव वल्लवली, वलवार नाव वल्लवली, वलवार नाव वल्लवली. नौका चाले कशी जलावरी, जलावरी जलावरी. आहे सारा भार मुलावरी, मुलावरी मुलावरी. लहान वीर महान धीर, लहान वीर महान धीर. रोखील वादळ वलवार, वलवार वलवार. नाव वल्लवली, वलवार नाव वल्लवली. मोकाट पिसाट वारा आला, येऊ द्या र येऊ द्या र. डोंगर मापाच्या लाटा आल्या, येऊ द्या र येऊ द्या र. छाती अफाट झेलेल लाट, छाती अफाट झेलेल लाट. टोकील वादळ वलवार, वलवार वलवार. नाव वल्लवली, वलवार नाव वल्लवली. झेंडा माथ्यावर तीन रंगी, तीन रंगी तीन रंगी. संचारावी जोम नव अंगी, नव अंगी नव अंगी. डोले कसा बोले कसा, डोले कसा बोले कसा. धैर्यान नाव तुम्ही वलवार, वलवार वलवार. नाव वल्लवली, वल्ल वलवार नाव वल्लवली. स्वातंत्र्य दौलत मोलाची रे, मोलाची रे मोलाची रे. सर्वांच्या जीवाच्या तोलाची रे, तोलाची रे तोलाची रे. ती एक आस तो एक ध्यास, ती एक आस तो एक ध्यास. जोसान नाव आता वलवार, जोसान नाव आता वलवार. वलवार 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 नाव वल्लवली, वलवार नाव वल्लवली, वलवार नाव वल्लवली. तर अशा प्रकारे आपण या कवितेचे गायन केलेले आहे. तर आता आपण या कवितेचा अर्थ बघूया. या कवितेमध्ये वसंत बापट काय म्हणतात ते आपल्याला बघून घ्यायचं आहे. पहिलं ध्रुवपद दिलेलं आहे की वलवार नाव वलवार, वलवार वलवार नाव वल्लवली, वलवार नाव वल्लवली, वलवार नाव वल्लवली. तर इथे कवी वसंत बापट म्हणतात की जेव्हा आपण समुद्रात प्रवास करत असतो तर त्यावेळी नाव नावाडी नाव वल्लवण्याचा, इथे नावाडी म्हणजे जे नाव असते बोट असते ते चालवण्याचा जो काम करत असतो, वल्लवण्याचा म्हणजेच नाव चालवण्याचं काम करत असतो. म्हणजेच कवीला इथे सांगायचे आहे की जे जीवनरूपी नाव आहे ती प्रगतीच्या वाटेवर पुढे पुढे चालवत आपल्याला न्यायची आहे. थोडक्यात कवीला इथे वसंत बापटला सांगायचं आहे की जो नावाडी असतो, नाव चालवण्यावाला जो नावाडी असतो, तो ज्या प्रकारे नाव चालवत आहे त्याप्रकारे आपल्याला जी आपली जीवनरूपी नाव आहे ती जीवनरूपी नाव आपल्याला प्रगतीच्या वाटेवर पुढे पुढे न्यायचे आहे. त्यानंतर पहिला कडवा आहे नौका चाले कशी जलावरी, जलावरी जलावरी. आहे सार भार मुलावरी, मुलावरी. लहान वीर महान धीर. रोखील वादळ वलवार, वल्लवली. तर ते कवी म्हणतात की जी नौका किंवा नाव आहे ती जलावरी, जल म्हणजे पाणी, तर ती नौका किंवा नाव आहे ती पाण्यावर चालत असते आणि आम्ही सर्व मुलं यात बसलो असून आमच्या सगळ्यांचा भार या नावेवर आहे. म्हणजेच तो जीवनाचा भार असतो तो सर्वांवरच असतो. बघा, आपले जीवनरूपी जे जीवन आहे ते जीवनाचा जो भार आहे तो सर्वांवरच असतो. जरी तो लहान असेल तरी त्याचे धैर्य महान मोठा असला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक वादळाचा सामना ही नाव करते, कोणत्या प्रकारचा सामना का नको हो पाण्यामध्ये, तर जर ही जी नाव असते ती या वादळाचा सामना करते, त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना आपल्याला सुद्धा करायचा आहे. त्यानंतर दुसरा कडवा दिलेला आहे की मुकट पिसाट वारा आला, येऊ द्या र येऊ द्या र. डोंगर मापाच्या लाटा आल्या, येऊ द्या र येऊ द्या र. छाती अपाट झेलेल लाट, रोखील वादळ वलवार, वल्लवली. तर बघा, ज्या समुद्रामध्ये ज्यावेळी नावाडी नाव चालवण्याचा काम करत असतो त्यावेळी मुकाट
पिसाट असा वारा म्हणजे जोराचा वारा, मोकाट पिसाट वारा म्हणजे जोराचा वारा, जरी आला तरी येऊ द्या. कारण बघा, ज्यावेळी समुद्राच्या ठिकाणी जोराचा वारा येतो, समुद्राचं जो पाणी असतं आणि त्यावेळेस जोराचा वारा येतो, त्यावेळी समुद्रामध्ये मोठमोठ्या लाटा तयार होतात. म्हणजे डोंगरा एवढ्या जरी लाटा आल्या तरी येऊ द्या, कारण लाटा झेलण्याचं काम समुद्र करतो. म्हणजेच थोडक्यात वसंत बापट यांना सांगायचं आहे की कितीही मोठे संकट आले तरी छाती मोठी करून ते आपण झेलण्याचे काम करायला हवं, आणि येणाऱ्या वादळाचा आपण धैर्याने तोंड दिला पाहिजे असे कवीने सांगितले आहे. त्यानंतर तिसरं कडवं दिलेलं आहे, थेंडा माथ्यावर तीन रंगी, तीन रंगी, तीन रंगी, संचारवी जोम नव अंगी, नव अंगी, नव अंगी, डोले कसा बोले कसा, धैर्यानं नाव तुम्ही वल्लवार वल्लवली. तर इथे म्हटलेलं आहे की नावेच्या डोक्यावर तीन रंगाचा भारताचा झेंडा आहे. या तिरंग्याला पाहून मनात स्फुरण चढतं, एक प्रकारचं म्हणजे शक्ती येते आपल्या मनामध्ये आणि नवीन उत्साह अंगात संचारतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक मार्ग मिळतात आणि त्या चांगल्या मार्गावर चालायचे आहे. हा तिरंगा डोलतो आहे आणि नाव तुम्ही धैर्याने चालवा, म्हणजे जे जीवन आहे ते तुम्ही धैर्याने जगा असे कवी इथे म्हणत आहेत. त्यानंतर चौथा कडवा दिलेला आहे, स्वातंत्र्य दौलत मोला चिरे, मोला चिरे, मोला चिरे, सर्वांच्या जीवाच्या तोला चिरे, तोला चिरे, तोला चिरे, ही एक आस तो एक ध्यास, जोसान नाव आता वलवार वल्लवली. तर इथे वसंत बापट म्हणतात की आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो आहे, म्हणजेच आपण गुलामगिरीतून मुक्त झालो आहोत, त्याचे मूल्य अमाप आहे, त्याच्यावरचा सर्व जीव आनंद उपभोगत आहे. हा उत्साह मनात बाळगून तुम्ही जोशात ही नाव चालवा, म्हणजे जीवन जगा असे कवी वसंत बापट म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपण या कवितेचे गायन केले आणि अर्थ सुद्धा बघितलेले आहे, ते तुम्हाला नक्कीच कळलेले असेल. आता आपण या कवितेचे शब्दार्थ बघूया. शब्दार्थ पहिला दिलेला आहे की वल्लवा, वल्लवा म्हणजे चालवा किंवा वल्लवणे, नाव म्हणजे बोट नौका, म्हणजे इथे म्हटलेलं आहे की बोट किंवा नाव चालवा, जल म्हणजे पाणी किंवा नीर, भार म्हणजे वजन, चारा म्हणजे सगळा, ओखील म्हणजे राखणे, डोंगर मापाच्या म्हणजे डोंगराच्या उंचीच्या, धैर्य म्हणजे शक्ती, दौलत म्हणजे धन संपत्ती, जोश म्हणजे जोश, अशा प्रकारे कवितेचे शब्दार्थ दिलेले आहे. आता आपण इथे तुमच्या वर्कबुकमध्ये प्रश्नोत्तर दिलेले आहे, ते प्रश्नोत्तर बघून घेऊया. प्रश्न पहिला दिलेला आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला दिलेला आहे प्रश्न, नावेचा सारा भार कोणावर आहे? तर उत्तर आहे, नावेचा सारा भार पुलांवरी आहे. नंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे, डोंगर मापाच्या लाटा काय करतील असे कवी म्हणतो? तर उत्तर आहे, डोंगर मापाच्या लाटा प्रत्येक वादळाला रोखून धरेल असे कवी म्हणतो. नंबर तीन प्रश्न क्रमांक तीन, कोणती दौलत मोलाची आहे असे कवीने म्हटले आहे? उत्तर आहे, स्वातंत्र्याची दौलत मोलाची आहे असे कवीने म्हटले आहे. अशा प्रकारे आपण प्रश्नोत्तर बघितले. त्याच्यानंतर आहे प्रश्न दुसरा, खालील शब्द असे लिहा. जसं दिलेलं आहे महान, धीर, धीर कसा आहे? महान. इथे प्रश्न दिलेला आहे लहान, लहान काय राहील मग? वीर, वीर कसा आहे? लहान. दुसरा दिलेला आहे पिसाट, पिसाट काय आहे? वारा, वारा पिसाट आहे. अशा प्रकारे आपण इथे प्रश्नोत्तर बघितलेले आहे. तर तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये शब्दार्थ आणि प्रश्नोत्तर नोट डाऊन करून घ्यायचे आहे आणि कवितेचे गायन सुद्धा करून घ्यायचे आहे. आणि ही कविता तुम्हाला नक्की समजली आली असेल. तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळूया. ओके, थँक्यू.